डॉक्टर ऋषिकेश अधिकारी तुम्हाला कसे वाटतात? कोणत्या दृष्टीने म्हणतेस तू? ज्या दृष्टीने तुम्ही राघव निरंजन बद्दल बोलता आहात ना, त्या दृष्टीने? नाही, मी अजून त्या दृष्टीने पाहिलेलं नाही. बाबा मग आता त्या दृष्टीने बघा. मला डॉक्टर ऋषिकेश अधिकाऱ्यांशी लग्न करायचं. असो, डॉक्टर अधिकारींना आपलं करून घेणं किती अवघड आहे हे जाणून, म्हणजे त्यातलं तुला चॅलेंज हवं असं वाटतंय म्हणून तर तू तिकडे वळली नाहीस ना बाबा. नाही, काय आहे, लहानपणापासून तू जरा हट्टी आहेस. हा माझा लहानपणीचा हट्ट आहे का? ये बसो. बस हे बघ, डॉक्टर अधिकारी तसे खूप चांगले, खूप चांगले, पण त्यांच्याबरोबर आयुष्य काढणं सोपं नाही. काय आहे, तुम्हा लहान मुलींना काही काही गोष्टीत आनंद असतो, अपेक्षा असतात, कधी कधी वाजवीपेक्षा जास्त तुम्ही त्यात गुंतता. हे डॉक्टर अधिकारींसारख्या माणसांना कळत नाही आणि हे ते समजूनही घेणार नाहीत. एका अर्थाने हा त्यांचा दुबळेपणाच असतो म्हणणं. त्यांच्या भोवतीची वलय फक्त तुम्हाला दिपवतात, हे सगळं कळत नाही. आणि जेव्हा कळतं तेव्हा वसू खूप उशीर झालेला असतो. आणि डॉक्टर अधिकारीही हे पक्कं जाणून आहेत. दॅट वे ही इज ऑनेस्ट ऑल्सो. असा माणूस दुसऱ्यावर कधी प्रेम करेल असं मला वाटत नाही. एका दृष्टीनं स्वतःवरच प्रेम असतं त्याचं, आत्मकेंद्री म्हण. नाही वसू, हे लग्न तुला सुखाचं होणार नाही. बाबा, हा विषय आपण इथेच थांबवलेला बरं. वसू, वसू, मग कधी जायचं आपण डॉक्टर अधिकारींकडे?